मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनासाठी 52 नियम. नंबर 1, घशात इन्फेक्शन झाल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळण्या केल्याने खूप आराम मिळतो. नंबर 2, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, कारण अन्नाचे पचन नीट होत नाही. नंबर 3, दररोज रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही. नंबर 4, भात खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर नारळाचा गर खा. नंबर 5, जास्त चहा प्यायल्याने दातांशी संबंधित समस्या होऊ शकतात. जास्त चहा प्यायल्याने दात पिवळे पडू शकतात आणि पोकळीची समस्या देखील होऊ शकते. नंबर 6, झोपण्याची बसण्याची चुकीची पद्धत सरळ तुमच्या पाठीच्या कण्याला प्रभावित करते. फक्त बसण्याची चुकीची पद्धतच नाही तर उभे राहण्याची चुकीची पद्धत देखील लोअर बॉडी पेनसाठी कारणीभूत ठरते. नंबर 7, ऑफिसला जाताना अनेकांना आपल्या बॅगेत भरपूर सामान घेऊन बॅग एकाच खांद्यावर लावण्याची सवय असते. अशा वेळी ट्रेनने, बसने, उभ्याने प्रवास करणे तुमच्या पाठीच्या कण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यासाठी तुम्ही बॅगेत कमी सामान भरणं किंवा बॅग खाली ठेवणं, तसेच बॅग एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर सतत ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. नंबर 8, तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या मानेवर, पाठीवर आणि खांद्यावर प्रेशर येऊन तो त्रास वाढू शकतो. मोबाईलचा वापर करताना आपण इतके मग्न असतो की आपण स्वतःकडे लक्षच देत नाही. सलग मान खाली घालून मोबाईल वापरणे, सरळ न बसता झोपून फोनचा वापर करणे, या सवयी तुमच्या स्पाईन हेल्थसाठी योग्य नाही. नंबर 9, जर तुम्हाला सर्दीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे 1-2 थेंब नाकात टाकल्यास सर्दी दूर होते आणि याने डोळे आणि मेंदूही मजबूत होतो. नंबर 10, आठवड्यातून एकदा शरीराला तेलाने मसाज करा. यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि शरीरात चपळता येते. नंबर 11, तुमचे केस गळायला लागले असतील तर उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने डोके धुवा. यामुळे तुमचे केस गळणे थांबेल. नंबर 12, जास्त चहा प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते, कारण चहामध्ये आढळणारे कॅफिन शरीरातील पाणी हळूहळू शोषून घेते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. नंबर 13, पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. नंबर 14, हिवाळ्यात खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्याची त्वचा लवकर खराब होते, ज्यामुळे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू लागते. नंबर 15, जास्त चहा प्यायल्याने झोप कमी होते, त्यामुळे तणाव, त्वचेच्या समस्या आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नंबर 16, हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. नंबर 17, जास्त चहा प्यायल्याने शरीरात हार्मोनल संतुलन होते, त्यामुळे मुरुमची समस्या उद्भवू लागते. चहामध्ये टॅनिनचे प्रमाण खूप जास्त असते. चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट दोन्ही वाढते, त्यामुळे हृदयाची धमनी आकुंचित होऊ लागते आणि बीपी वाढू लागतो. नंबर 18, थंडीच्या दिवसात गरम पाण्याने डोके धुवू नये, त्यामुळे डोक्यात कोंडा होतो. नंबर 19, एक ग्लास पाण्यात 8-10 कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीवर पाण्यात मिसळून आंघोळ करा. संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल. नंबर 20, जी मुलं अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल. नंबर 21, सकाळी नाश्त्यात काही खाल्ल्यानंतर चहा प्यावा, अन्यथा आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकतो. नंबर 22, जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे. तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही. नंबर 23, जे लोक अँटीबायोटिक्स आणि हृदयाची औषधे घेतात त्यांनी चहा पिणे टाळावे, कारण त्याचे घातक परिणाम होतात. गरोदरपणातही जास्त चहा पिऊ नये, हे हानिकारक ठरते. नंबर 24, उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर लावल्याने डोकेदुखी बरी होते. नंबर 25, जर तुम्हाला पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर तुमचे शरीर आतून निरोगी नाही, यासाठी दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. नंबर 26,
हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो. नंबर 27. त्रिफळा ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी आपल्या स्वयंपाकघरात सर्वात कमी वापरली जाते, पण ती तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात सर्दी आणि खोकला ही एक सामान्य समस्या आहे जी आपल्याला सतत त्रास देत असते. त्रिफळामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, नाक बंद होणे, डोकेदुखी आणि ताप यासारख्या समस्यापासून आराम मिळतो. नंबर 28. मूळव्याधाची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते मनुके खा आणि पाणीसुद्धा प्या. असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळव्याधाची समस्या दूर होईल. नंबर 29. निरोगी त्वचा आणि निरोगी केस आणि चांगले रक्ताभिसरण यासाठी जांभळाचे सेवन केले पाहिजे. नंबर 30. कमी वजन असलेल्या लोकांनी हरभऱ्यासोबत खजूर खाल्ल्यास त्यांचे वजन लवकर वाढते. नंबर 31. जेवणानंतर पाणी पिल्याने अनेक आजार दूर होतात, म्हणून जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे. नंबर 32. जळलेल्या भागावर लगेच पांढरे कोलगेट लावल्याने खूप आराम मिळतो. नंबर 33. जास्त मीठ खाल्ल्याने केस गळणे, किडनीला सूज येणे आणि जास्त तहान लागणे या समस्या उद्भवू शकतात. नंबर 34. नाश्त्यामध्ये हरभरा आणि गुळाचे सेवन केल्याने काही दिवसातच कमजोर शरीर मजबूत होऊ लागते आणि वजनही झपाट्याने वाढते. नंबर 35. आल्याचा तुकडा मधामध्ये बुडवून खाल्ल्याने खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो. नंबर 36. केळीची साले दातांवर 2 मिनिटे घासून नंतर स्वच्छ धुवा. यामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे पिवळे दात तर उजळतातच, पण पायरियाची समस्याही दूर होते. नंबर 37. मनुके भिजून खा आणि त्यावर कोमट दूध प्या. यांनी शुक्राणूंची मात्रा तर वाढते, शिवाय कमजोरीही दूर होते. नंबर 38. चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील पोर्स उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाते. जेव्हाही पिंपलची समस्या असेल तेव्हा 4 ते 5 दिवस वाप घ्या आणि पिंपल्सची समस्या दूर होईल आणि चेहरा चमकू लागेल. नंबर 39. जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून प्यायले तर तुमच्या शरीरातील आजार आधीच बरे होतील. नंबर 40. मॅग्नेशियम हाडांसाठी कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. नंबर 41. रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये वेलची टाकून प्या. हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 42. रोज 1 ग्लास शुद्ध गाईचे दूध रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीर मजबूत होते. नंबर 43. गोलगप्पा खाल्ल्याने किंवा त्याचे पाणी प्यायल्याने उलट्या, जुलाब, कावीळ आणि आतड्यांच्या समस्यापासून आराम मिळतो. नंबर 44. मॅगीचे सतत सेवन केल्याने प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. नंबर 45. ज्या महिला ओल्या केसांना कंघी करतात त्यांच्या केसांची मुळे कमजोर होतात आणि केस गळायला लागतात, त्यामुळे ओल्या केसांना कधीही कंघी करू नये. नंबर 46. जर तुम्हाला डिप्रेशनची समस्या असेल तर नाकाला तेलाने मसाज करत राहा, यांनी डिप्रेशन कमी होते. नंबर 47. काही दिवस आंघोळीपूर्वी रोज कांद्याची पेस्ट डोक्यावर लावा, पांढरे केस काळे होऊ लागतील. नंबर 48. कडुलिंबाच्या पानांचा रस काढून गुलाब पाण्यामध्ये मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दोन्ही निघून जातात. नंबर 49. केळी आणि दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हाडे मजबूत होतात. नंबर 50. भाजीमध्ये मीठ जास्त असल्यास कच्चा बटाटा सोलून त्यामध्ये टाका, ते अतिरिक्त मीठ शोषून घेते. नंबर 51. शरीरामध्ये अशक्तपणा असल्यास 1 ग्लास डाळिंबाचा रस नियमितपणे पिल्याने अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता दूर होते. नंबर 52. भाज्यांमध्ये कढीपत्ता जरूर वापरा, यामुळे आरोग्य सुधारते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.